नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण खाद्यावरचा खर्च कमी करण्यावर बरेच व्हिडिओ तयार करत असतो आणि जे नवीन काय मिळालं ते आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी शेअर करत असतो. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्यात बरेच जे किडे असतात जमिनीतून बाहेर येतात त्यातलाच मुंगळा हे एक आहे. इथं तुमच्या लक्षात येईल की किती मोठ्या स्वरूपात हे जे मुंगळे आहेत हे इथे आहेत आणि याच्यावर आता हे ताव मारायचं काम या कोंबड्यांचं चाललेलं आहे. जवळपास जर विचार केला तर इथे चार पाच ठिकाणी निघालेले मुंगळे मिळून जवळपास अर्धा किलोच्या आसपास हे जे मुंगळे आहेत हे तयार झाले होते आणि ह्या इथल्या सात आठ कोंबड्यांनी ते फस्त करून टाकलेले आहेत आणि आता काही जे शिल्लक आहेत ते खायचं काम चाललेलं आहे. बरीच मंडळी विचारात कोंबड्या हे खातात का ते खातात का, पण मुक्त संचारचा जर आपण विचार केला मुक्त संचार पद्धतीच्या ज्या कोंबड्या आहेत ते काहीही खातात. फक्त ज्या बंदिस्त आहेत किंवा ब्रॉयलर वगैरे आहेत त्यांना असे प्रयोग करू नका. या ज्या आहेत कडकनाथच्या कोंबड्या आहेत, एक कोंबडी बघा अक्षरशः खाऊन खाऊन शांत जाऊन बसलेली आहे. तर जे आपल्याकडे खाद्य तयार होईल ते आपण कोंबड्यांना दिलं पाहिजे आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये मुक्त संचारमधला खाद्यावरचा खर्च पण जो आहे तो खूप कमी 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 हा होत चाललेला असतो. मी जसं तुम्हाला सांगितलं की जवळपास यांनी अर्धा किलो मुंगळे जे आहेत हे सगळ्या कोंबड्या मिळून खाल्ले असतील. इथे तुमच्या लक्षात येईल ही मुंगळ्यांची घरं आहेत, या घरातून कितीतरी पटीने कितीतरी लाखोच्या संख्येने मुंगळे हे बाहेर येतात आणि हे बाहेर आलेले मुंगळे वर हे ज्या कोंबड्या आहेत मेलेले किंवा जे जिवंत आहेत ते खायचं जे काम आहे कोंबड्यांचं चालूच आहे. तर आपल्याही भागात किंवा परिसरात आसपास असं जर काही कोंबड्यांसाठी खाद्य तयार होत असेल तर ते नक्कीच कोंबड्यांना खाऊ घाला, जेणेकरून आपला खाद्यावरचा खर्च कमी होईल. आणि आपण छोटे छोटे व्हिडिओ का दाखवतो की एक एक रुपया जरी कमी झाला तर हा जो शेतकऱ्याचा नफा आहे त्यासाठी खूप फायद्याचा असतं. त्यामुळे शक्यतो अशा गोष्टी होत असतील तर नक्की करत चला, कारण हे फुकटचं खाद्य आहे. जे काय मेलेले आहेत ते आपण गोळा करून उकांड्यावरच फेकतो. आपल्याकडे उकांड्यावर जरी फेकलं तर तिकडे कोंबड्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे अशी कुठलीही गोष्ट जी आहे ती वाया जात नाही. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत जे आपल्या सर्व कामाचे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.